नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सायकल खेळत असलेल्या 5 वर्षीय मुलाला टम्परने धडक दिली, त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला। हा अपघात मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी खुर्द ते काळूसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला। देवांश संदीप भोगसे वय वर्ष 5 असं जखमी मुलाचं नाव आहे। या प्रकरणी संदीप तुकाराम भोगसे वय वर्ष 40 राहणार वाकी खुर्द तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार डंपर क्रमांक MH11DD0170 चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। मोईनिघोसे रोड येथील पंचायत समितीचे माजी सदस्य शहाजी करपे यांच्या घराच्या जिन्याच्या खिडकीचे ग्रील कापून 30,50,000 सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती। या प्रकरणी पोलिसांनी CCTV तपासून एकास अटक केली आहे। अमीर शब्बीर शेख सध्या राहणार निगडी प्राधिकरण, मूळ राहणार वडगाव मावळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 47 तोळे वजनाचे सुमारे 29,00,000 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। मोईगावच्या हद्दीत मोईनिघोसे रोड येथे दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 ते 9 सुमारास सदरची चोरीची घटना घडली होती। घराच्या मागील बाजू जिन्याच्या खिडकीचे ग्रील कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला। घरामधील 6 बेडरूममधील लाकडी कपाट कशाच्या तरी सहाय्याने उघडून यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 30,50,000 रुपये किमतीचा माल घरपोडी करून चोरट्यांनी लंपास केला होता। माळुंगे पोलिसांनी CCTV तपासले, लाल व्हील असलेली स्कूटी या भागात रेकी करून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। त्यानंतर मंगळवारी 2 जानेवारी 2024 रोजी चिंबळी फाटा ते कुरुडी रस्त्याने लाल रंगाचे व्हील असलेल्या स्कूटीवरून एक जण जात असल्याचे पोलिसांनी पाहिले। त्यानंतर डोंगरवस्ती भागात त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी अमीर शब्बीर शेख यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। खेड तालुक्यातील वाडा येथील सुपेवाडी शेळकेवाडीला देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत रस्ता नव्हता, पूर्ण लाल मातीत कच्चा रस्ता होता। आजपर्यंत तेथे खडीकरण झाले नाही। शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 10 लाख रुपये मंजूर झाले। यामध्ये 3 निविदा दाखवून निकृष्ट काम करण्यात आल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। यातील ठेके काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या नावे असल्याची धक्कादायक माहिती स्थानिकांनी पुणे लाईव्हला दिली आहे। मात्र याबाबतची खातरजमा होऊ शकली नसल्याने त्याबाबत अधिक सविस्तर वार्तांकन करण्यात आलेले नाही। मात्र याबाबतचे फोटो स्थानिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत। प्रशासनाने याबाबतची खात्री करून अनियमितता असल्यास कारवाई करण्याची मागणी होत आहे। चाकण हेते हिट अँड रनच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला चाकण शहरातून वाहन चालकांचा पाठिंबा मिळाला आहे। चाकण भागातील वाहन चालकांनी आज निदर्शने करून शासनाचा निषेध आणि बाबा कांबळे यांना पाठिंबा दिला। महाराष्ट्र रिक्षा पंचायत रिक्षा ब्रिगेड यांनी याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे। या निवेदनात नमूद केले आहे की हिट अँड रन प्रकरणी अपघात प्रसंगी ड्रायव्हरला 10 वर्षाची शिक्षा व आर्थिक दंड अशा प्रकारचा कायदा करण्याची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे। या कायद्यामुळे देशभरातील 25 कोटी ऑटो टॅक्सी बस टेम्पो ट्रक चालक यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे। हा कायदा कसल्याही प्रकारे माघार घेण्यात द्यावा, परंतु खेड तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवड जोरात सुरू आहे। कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत। खेड तालुक्यात औद्योगिकीकरण वाढल्याने अनेकांचा ओढा कारखानदारीकडे आहे। यामुळे शेतकऱ्यांना वाहनातून लांबून मजूर आणावे लागत आहेत। यामध्ये जास्त खर्च होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्याने अखेर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबईत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। राज्यभरातील अंगणवाडी सेविका मुंबईत दाखल होऊ लागल्या आहेत। खेड व आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी राजगुरुनगर येथे एकत्रित येऊन हुतात्मा स्मृतीशिल्प स्थळावर सरकार विरोधात घोषणा देऊन मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे। चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या खोलीकरणासह डागडुजीचे काम सुरू झाले आहे। या संपूर्ण कालव्याचे खोलीकरण केले तरच शेतकऱ्यांना या पाण्याचा वापर करणे सोयीचे ठरणार आहे।
चास्कमन धरणाचा उजवा कालवा हा आगरमाथा दोंदे वडगाव पाटोळे शिरोली पर्यंत आहे. या कालव्याला पाणी सोडूनही झाड झुडपे मोठ्या प्रमाणात असल्याने शिरोली खरपुडी पर्यंत पाणी जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पथसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज बुधवारी तिसऱ्या दिवशी अखेर 106 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली असून 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा आयोजित साखळी उपोषण आज गुळानी येथे पार पडले. गुळानी गावातील सर्व मराठा बांधवांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला. आज अंतरवाडी सराट येथे मुंबई आंदोलनाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून मुंबईच्या निकराच्या लढाईनंतर विजय सभा घेण्याचा मनोदय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. आपल्याला देखील आपल्या तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून आपापली शिदोरी बांधून आपापली वाहने घेऊन मुंबईच्या दिशेने निघायचं आहे. याबाबतची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका व सकल समाज खेड तालुका यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी केले आहे. खेड बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये बुधवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी कांद्याची 15,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,800 ते 2,700 रुपये दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान बटाट्याची 2,600 पिशवी आवक होऊन 1,500 ते 1,800 रुपये दर मिळाला. चैतन्य संस्था प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीने चाकण येथील डॉक्टर आंबेडकर भवन येथे बुधवारी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संघाच्या कार्यकर्त्या संघमित्रा शिरसाट व संघ पदाधिकारी शारदा कोरगावकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हुतात्मा राजगुरु महाविद्यालयामध्ये खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील यांच्या 23व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. राजगुरुनगर शहरातून विद्यार्थ्यांनी मशाल ज्योत आणत अभिवादन केले. यावेळी रक्तदान शिबिरात 60 महाविद्यालयीन युवक युवतींनी रक्तदान केले. यावेळी हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी नारायण काळे हे MDRT साठी सलग 7व्यांदा पात्र झाले आहेत. जून 2024 मध्ये कॅनडा येथे जागतिक परिषद भरणार असून या परिषदेला काळे उपस्थित राहणार आहेत. आयुर्विमा महामंडळाच्या नारायणगाव शाखेचे व्यवस्थापक सुधीर कांत, सहव्यवस्थापक आनंद ठाकूर, सहयोगी रघुनाथ काकडे यांच्या हस्ते काळे यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे. खेड तालुक्यातील 8 गावात रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील चिंबळे येथील मंत्रा मॅजिक गृह प्रकल्पातील 402 कुटुंबांना 1 जानेवारीपासून पाणी पुरवठा होत नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. सदनिका धारकांनी शिरूर लोकसभेचे खासदार, खेड तालुक्याचे आमदार, विभागीय आयुक्त, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, PMRDAचे आयुक्त, उपविभागीय अधिकारी खेड तालुका, तहसीलदार खेड, जिल्हा परिषदेचे CAO, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे पाणी पुरवठा बंद केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पाणी पुरवठा सुरू न केल्यास चिमळी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सदनिका धारकांनी सांगितले आहे. 1 तारखेपासून बिल्डरने पूर्ण पाणी पुरवठा बंद केलेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चाकणमध्ये बुधवारी 3 जानेवारी 2024 रोजी साऊ जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. समाजात चांगले काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चाकण मार्केटच्या सभागृहात झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला भगिनी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि 12 जानेवारीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब
यांची जयंती असते, तर आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये दोन्हींच्या या दोन्ही मातांचा संयुक्त असा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण यांच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. एक सामाजिक संदेश यामधनं देण्याचा हा निश्चितपणे आमच्या ट्रस्टचा प्रयत्न आहे. ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचेही पूर्णाकृती पुतळे उभे करण्याचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या पुतळे उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तरी समाजातील जी दानशूर मंडळी आहेत त्या सर्वांनी या कामाकरता मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मदत करायची. हे साऊ जिजाऊ ही जी संकल्पना आहे ही प्रत्यक्षामध्ये येत असताना या साऊ जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देण्याचं आमच्या या ट्रस्टने ठरवलं आणि आज या ठिकाणी साऊ जिजाऊ पुरस्कार हे समाजातल्या दोन अत्यंत चांगल्या प्रकारच्या काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्यामध्ये साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कमलताई बबनराव कळमकर यांना आपण साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे दोन कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या कविता त्या सातत्यानं त्या ठिकाणी करत असतात आणि याची दखल घेऊन कमलताई बबनराव कळमकर यांना आपण आजचा हा साऊ जिजाऊ पुरस्कार दिलेला आहे. आणि दुसऱ्या ज्या पुरस्कारार्थी आहेत त्या खेड तालुक्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये एक अत्यंत यशस्वी अशा महिला उद्योजिका म्हणून ज्यांनी नाव कमवलेलं आहे त्या साधनाताई होले यांना आपण हा पुरस्कार दिलेला आहे. आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याबरोबरच्या महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि आपला व्यवसाय देखील येत्या गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढवलेला आहे. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण यांनी यावर्षीपासून साऊ जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज आम्ही पहिला पुरस्कार या ठिकाणी समाजातील दोन नामांकित स्त्रिया म्हणजे ज्या त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये काम केलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम केलेल्या दोन स्त्रियांना आम्ही पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार देण्यापाठीमागची भावना अशी की साऊ आणि जिजाऊ या महाराष्ट्राच्या दोन्ही माता, एक राजमाता एक जनमाता, या दोन्ही मातांनी समाजाला घडवण्याचं काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंनी या समाजावरती अनंत उपकार केलेले आहेत. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाचा पाया रचून 1 जानेवारी 1848 साली पहिल्यांदा स्त्री शिक्षणाची स्त्रियांची शाळा काढून मुलींची शाळा काढून सावित्री आईने सुद्धा समाजावरती फार मोठे उपकार केलेले आहेत. आणि समाजाच्या ज्या दृष्ट चालीरीती होत्या किंवा शूद्र अशूद्र हा जो काळ होता समाजाचा की जो समाजातील दलित गरीब कष्टकरी या जनतेचा कुणी वाली नव्हता त्या काळामध्ये या दोन्ही मातांनी समाजासाठी अत्यंत समतेचं आणि समानतेचं कार्य केलेले, माणूस आणि माणूस धर्म जागवण्याचं काम या दोन्ही मातांनी केलेले आणि म्हणून हा निर्णय आमच्या ट्रस्टने घेतला. आणि ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय विनायकराव घुमटकर, ट्रस्टचे खजिनदार श्री रामशेठ गोरे, त्याचप्रमाणे श्री सचिव श्री केदारी साहेब, त्याचप्रमाणे गणेशराव दळवी, आम्ही सर्वांनी मिळून हा एक निर्णय घेतला आणि आज हा पुरोगामी महाराष्ट्राला कुठंतरी एक विचार दिला पाहिजे. प्रत्येकाकडे महाराष्ट्राची ज्यावेळी वाटचाल सुरू होते असं कधी कधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की वाटचाल कुठेतरी थांबली पाहिजे आणि पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा जो साऊ आणि जिजाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये जोपासलेला आहे तो विचार पुढे नेण्याचं काम या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही निश्चितप्रमाणे करणार आहोत. आज जर या कार्यक्रमाची उपस्थिती पाहिली तर अनेक महिला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केलेला आहे की असा उपक्रम ट्रस्ट राबवतोय. ट्रस्टला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो की हा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्रामधील जो साऊ आणि जिजाऊंनी जो त्यांचा विचार माणूस आणि माणूस धर्माचा विचार त्यांनी गेले 300-400 वर्षापूर्वी जो मांडलेला आहे तो निश्चितप्रमाणे आपण पुढे नेणार आहोत. माझं नाव साधना अनिल बोले, मी राजगुरुनगरची रहिवासी आहे आणि माझं स्वतःचा लाभम होईल हा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या अंतर्गतच मला हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्टतर्फे हा जो जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे, या पुरस्कारामुळं
कदाचित नाही, म्हणजे जास्त शक्यता आहे की माझ्यावर जास्त अपेक्षा वाढल्या जातील लोकांच्या, आणि त्या पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. समाजामध्ये ज्या महिलांना रोजगार उपलब्धी करून देता येईल तेवढा जास्त रोजगार उपलब्धी करून देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ह्या व्यवसायातनं मला तरी असं वाटतं की ज्या पोर्टल थ्रू मी हे लोन घेतलेलं आहे त्या पोर्टलचा इतर महिला सदस्यांनी पण उपयोग करून घ्यावा. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरातनं एक उद्योजिका तयार झाली पाहिजे. जनरली मुलींना ह्याच्यासाठी शिकवलं जातं की त्यांनी कुठंतरी जॉब करावा किंवा चांगल्या ठिकाणी तिला नोकरी मिळावी. पण माझं स्पष्ट मत आहे असं की मुलांना उद्योजक बनण्याकडं तुम्ही जास्त कल जर केलात तर शिक्षणाचा तर फायदा होईलच, पण समाजामध्ये उद्योजकांचं प्रमाण पण वाढेल, ज्याचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जो आधारस्तंभ आहे चौथा, ज्याच्यामुळे उद्योजकता वाढीस लागू शकते, तो जास्त प्रमाणात वाढेल असं मला वाटतं. आणि शक्यतो महिलांनी जास्त सहभाग घेतला उद्योगामध्ये तर जास्त चांगलं होईल असं मला. सुरुवात व्यवसायाची जेव्हा मी केली होती तेव्हा मी छोटंसं एक लाकडी घाणा युनिट चालू केलं होतं. आणि आत्ताच्या सिच्युएशनला आपण जे लॅम्प ऑइल आहे आपलं, म्हणजे लाकडी घाणा तर मी बंद केलेला नाहीच आहे, तो तर माझं चालूच आहे. शिवाय लॅम्प ऑइलमध्ये आपण एका परराज्यामध्ये सुद्धा काम करतो आहे. आपण लोकल पातळीवरती पण इडिबल ऑइलमध्ये काम करतो आहे. सुरुवात आपण 35 लिटर इडिबलपासून आणि 35 लिटर लॅम्प ऑइलपासून केली होती. आजचा आपला पर डे कॅपॅसिटी आपली 10,000 लिटर टनाची आहे. आणि जेव्हा सुरुवात आम्ही चालू केली होती तेव्हा आम्ही 2.5 लाखापासून सुरुवात केली होती. आजचा लाभम ऑइलचा टर्न ओव्हर जवळजवळ 2.5 ते 2 कोटीपर्यंत आहे. 25 ते 30 महिला आम्हाला पॅकेजिंगला लागतात. माझं नाव कमल बबनराव कळमकर, राजगुरुनगर. आमचा पहिल्यांदा केळीचा व्यवसाय होता. त्यात मी काम करता करता सगळी गाणी भजणे भजन गाणी वगैरे डोळे जेवणाची गाणी पाळणे वगैरे यापासून मला हे झालं. त्या तिथून पुढे मी काव्य करत राहिले. काव्य करता करता माझं कुठं याच्यात हे गेलं काही मला कळालंसुद्धा नाही. मग कविता केल्या, प्रत्येक मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते मला सन्मानपत्र मिळालेले आहे. ज्योती आवाजातर्फे त्यांनी मला ट्रॉफी दिलेली, जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. माझे पुस्तक कमल बन आणि जीवन पंढरी दोन संग्रह तयार झाले, प्रकाशित केले आमदारांच्या हस्ते. फुले सावित्रीबाई फुले ट्रस्टच्या माध्यमातून आज चाकणमध्ये भव्य दिव्य प्रमाणात अशा प्रकारे हा जो संयुक्त असा जयंती उत्सव साजरा केला त्यामध्ये विशेष करून महिलांच्या प्रगतीच्या पुढे जाऊन त्यांचं काहीतरी कल्याण व्हावं हा हेतू जिजाऊंचा आणि सावित्रींचा होता, तोच उदात्त हेतू ठेवून या ट्रस्टनी ज्या पद्धतीने त्यांना पुरस्कार दिलेले आहेत तो पुरस्कार म्हणजे आज खऱ्या अर्थाने सर्व महिलांचा सक्षमीकरणाचा पुरस्कार आहे. आणि सध्या जे समाजामध्ये तेढा निर्माण झालेला आहे, तेढ निर्माण झालेला आहे, त्यामध्ये ह्या पुरस्काराने तो तेढ कमी होण्यास आणि समाजाचा एकोपा राहण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होईल असं मला वाटतं. शांताराम नथू घुमटकर, पुणे जिल्हा समता परिषदेचा अध्यक्ष, उत्तर पुणे जिल्ह्याचा. मी गेली 10 वर्ष समता परिषदेत काम करतो. आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातनं राजगुरुनगरमध्ये 2 आपण महात्मा फुल्यांचे पुतळे बसवलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत सावित्रीबाईचा सुद्धा अर्धा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. सावित्रीबाई फुल्यांच्या जयंतीच्या माध्यमातनं आज चाकरमध्ये महात्मा फुल्यांचे आणि सावित्रीबाईंचे उभे पुतळे बसवतात 8 फूट उंचीचे. हे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी अगदी वंदनीय आहे, अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न चाकणकरांच्या माध्यमातून सुटत आहे, त्यात माझासुद्धा मोठा सहभाग आहे. मी मोठेपणा म्हणून बोलत नाही, परंतु असं सामाजिक महात्मा फुले सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये काम ज्या ज्या ठिकाणी चालू आहे त्या त्या ठिकाणी मी निश्चित चांगल्या प्रकारे मदत करत असतो आणि अनेकांनी केलं पाहिजे. सावित्रीबाई महात्मा फुले हे काय निव्वळ माळी समाजाच्या जातीसाठी उल्लेखनीय कामगाराचं व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांनी देशातील सर्व गोरगरीब, हरिजन असो गिरिजन असो, सर्व धर्मी ज्याला आपण म्हणतो की अल्पसंख्याक या लोकांच्यासाठी त्यांनी फार उल्लेखनीय काम केलं आहे. सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये स्वतःच्या धर्मपत्नीला हाल अपेष्टा सहन करून एक समाजाच्या सेवेसाठी महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी भरपूर हाल अपेष्टा सहन करून आपल्या धर्मपत्नीला देशामध्ये पहिली शिक्षिका बनवलं. आणि त्यामुळं आजच्या जगामध्ये या तरुण पिढीतील मुली असो ज्येष्ठ महिला असो यांना खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंच्या माध्यमातनं
न्याय मिळाला असं म्हणलं तर वावगो उरणार. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या महिलांना कुठेतरी त्यांच्या कामात प्रेरणा मिळावी आणि त्यांनी या समाजाची प्रगती करावी व स्वतःची प्रगती करावी यासाठी आम्ही सतत धडपडत असतो. तर त्यासाठी मी सर्व महिलांना आणि सर्व जनतेला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि या ट्रस्टचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे, त्या निमित्ताने या ट्रस्टच्या कार्यक्रमाला सुद्धा शुभेच्छा. कोणतं फोटो ट्रान्सपोर्ट आणि वाहन चालकांच्या संपाचा परिणाम चाकण येथील तरकारी बाजारावर झाल्याचे चित्र आज बुधवारी 3 जानेवारी 2024 रोजी पाहावयास मिळाले. तरकारी मालाची अत्यंत कमी आवक होऊन भावात वाढ झाल्याचे अडत्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. माल कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रान्सपोर्टचा संप, त्याचप्रमाणे ट्रक ड्रायव्हर यांनी सुद्धा संप केल्यामुळे बाजारावर या मालाचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे बाजार भाव काही आणि गिराईक पण या ठिकाणी कमी प्रमाणात आहे, त्यामुळे उठावही तेवढा कमी प्रमाणात आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.